चेक करून घ्या काय होईल कसं काय. नमस्कार, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज गिरगावच्या राजाचं प्रथम दर्शन पार पडलं. या प्रथम दर्शन ओपनिंगसाठी संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते आणि ह्या पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे शाडूच्या मातीची बनवण्यात आलेली आहे आणि ह्या मंडळाचं म्हणजे ह्या मंडळाने नवीन देखील उपक्रम लागलेला आहे. या मंडळाने 48 भाषांत राजमुद्रा बनवलेल्या आहेत आणि त्या 48 मुद्रा वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेत रोमन भाषा किंवा सर्व अशा प्रकारच्या संस्कृत भाषा मराठी भाषा सर्व भाषेमध्ये राजमुद्रा बनवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांच्या आपल्यासोबत हे जे करण्याचं जे उद्दिष्ट होतं काय नेमकं त्यांचा विषय आहे, त्यांनी कशा प्रकारे राजमुद्राची संकल्पना कशी सर्वप्रथम जय गणेश. शिवाजी महाराज हे एक जाणता राजा म्हणून आपण ओळखला जातो, जनतेचे राजा आहेत ते. तर त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जाती आहेत जमाती आहेत किती जाती असतील किती जमाती त्या प्रत्येक जातीप्रमाणे आपण तिथे त्यांच्या भाषेमध्ये राजमुद्रा मांडण्याचा संकल्पना झालेली आहे. तर झाडपट्टी असू दे, घाटी असू दे, मालवणी असू दे किंवा आगरी असू दे, अशा ज्या ज्या भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये राहतात त्या त्या भाषेमध्ये आपण राजमुद्राची संकल्पना आणलेली आहे. तर याचा संदेश असाच आहे की सगळ्यांनी मिळून आपण महाराष्ट्राकडे जे महाराष्ट्रातले गडकिल्ले आहे शिवाजी महाराजांचे ते जपण्याचा प्रयत्न करूया. आणि तिकडे जसे गड संवर्धन करण्याचं आपल्याला जी गरज आहे, जिथे जो कचरा पडला जातो किंवा जे कचरा टाकतात त्यापासून आपण त्याचा कसा वाचव करू शकतो म्हणजे त्याचा कसा उपयोग करू शकतो जे टाकलेल्या सुद्धा आमच्या मंडळाने एक सांगण्याचा प्रयत्न केला. कसं पर्यावरण ही संकल्पना कशा प्रकारे सुचणार आहे? संकल्पना ज्या वेळेला आम्ही 2 महिन्यापूर्वी सगळं गडकिल्ल्यांवरती मंडळाचं कार्यकारी गेले त्यावेळेला सुरुवात अशी होती की भरपूर कचरा आम्हाला जी बॅनर लागले होता तर त्यावेळेला असं आले की आपण या गोष्टींचं काय करू शकतो, कारण या गोष्टी आपण कचऱ्यामध्ये टाकण्यापेक्षा या गोष्टींचा वापर कसा करू शकतो, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही असं केले की त्या वस्तूचा आपण कसा पर्यावरण पूरक म्हणून संदेश देऊ शकतो तर ते देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला. पण देखील एक गडकिल्ल्यांवरती बोलत असतो आणि चित्र देखील लावलेले आहे त्याची चित्रविषय लागलेले आहे. त्याचा संदेश एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज लोकांना कशी वाटते भक्तीची देखील पंचवीसाची आहे शाडूच्या मातीची आहे नक्की काय विषय विषय असा आहे की ही जी मूर्ती ज्यांनी बनवली आहे हे मूर्तिकार राजन पाटील आणि ही जी मूर्ती बनवताना त्याच्यामध्ये जे बांबू टोपल्या गवत कात्या दोरी जे दोऱ्या असं सगळं हे करून सगळी त्याची बांधणी केलेली आहे. त्या बांधणीच्या नंतर त्याला कोणी शाडूच्या मातीची मूर्ती म्हणजे लेप केला, लेप म्हणजे माती त्याच्यावर तापत गेली मग ती त्याच्या कलेनुसार ती त्याच्या हातून घडत गेली. वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा ही पूर्ण मूर्ती झाली की आजपर्यंत म्हणजे आज 96 वर्षे झाली, 96 म्हणजे तेव्हा 2.5 फुटाची मूर्ती होती शाडूच्या मातीची. 1928 पासून आपली मूर्ती स्थापना आली. आज ही मूर्ती 25 फुटाची असली तरी एवढी सुंदर आणि देखणी मूर्ती आहे. आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या निकट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगावचा या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे सर्वीकडे आपली याच्या गिरगावची ख्याती वाढलेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जे डोळ्याची आखणी आहे, डोळे एवढे सुंदर असतात जेव्हा भाविभक्त जेव्हा येतात पहिल्या दिवसापासून तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असे की छान मूर्ती आहे. आणि आम्हालाही जेव्हा आम्ही आमचे कार्यकर्ते या मंडपात असतात तेव्हा त्यांना एवढी ती मूर्ती बघितल्या बोलत चर्चा करत जातात की बाबा एवढी मूर्ती सुंदर आहे. वैशिष्ट्य म्हणजे सोंडीवरची जी कृष्णाची बालमूर्ती आहे ती पण एक सुबक आणि सुंदर अशी मूर्ती आहे. म्हटलं तर ह्यावेळेला आणि पहिल्या वेळेला म्हणजे आम्ही इतके वर्ष राजा म्हणजे पेट्यावला गणपती आमचा असायचा त्यावेळेला आम्ही मुकुटधारी गणपती बनवला. म्हणजे आमची कार्यकर्त्यांची इच्छा झाली की बघूया कसा हा कॉन्सेप्ट आहे आणि त्या दिवशी आम्ही या पाटकरांची मूर्ती आम्ही त्या पाटकरांना सांगितली मूर्तीकाराला की त्यांनी ही मूर्ती जेव्हा बनवली. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जो सजावट ही सजावट जी बाकीची आहे ही जे म्हणजे गणपतीवर जे काय कलाकृती आहे बाकीची
दागिन्यापासून वगैरे जे काय सोहळा वगैरे नेसव ते आमचे दोन कार्यकर्ते आहेत, एक जितेंद्र मोरे अभिषेक मोरे, हे प्रामुख्याने लहानपणापासून याची सजावट करत असतात आणि बाकी इतरही आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आज कुठलाही उपक्रम असो पर्यावरणाचा तो उपक्रम आहेच आमच्याकडे, तो राबवलेला जसं उपाध्यक्षांनी सांगितलं खजिनदारांनी सांगितलं त्या गोष्टीचा आम्ही सर्व करत असतो. म्हणजे जवळजवळ आमचा हा कॉन्सेप्ट कुठला असतो म्हणजे आता हा विसर्जन झाला आता आम्ही पुढे काय करणार, एक दोन महिने आम्ही विसर्जन म्हणजे आमचा पुढचा सब्जेक्ट विषय काय असतो हा आम्ही त्या डोक्यात सतत कार्यकर्ते घेत असतो. म्हणजे आता येणाऱ्या 97 वर्षी काय करायचं हे आम्हाला त्याचं एक मला ठरवूनच आम्ही विचार करून सगळं करत असतो काम. त्यापेक्षा आम्हाला आणि ही मूर्ती जेव्हा पर्यावरण जेव्हा जाते विसर्जनला त्यावेळी आम्ही शाडूच्या मातीचं विसर्जन एवढं चांगलं होतं की पाण्याला म्हणजे त्याला हानिकारक होत नाही. म्हणून आम्ही सर्व मूर्ती म्हणजे जेवढे गणेश मंडळ त्यांना सांगतो की प्रत्येकाने शाडूच्या मातीची मूर्ती बनवून त्याचं पर्यावरण चांगलं होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. गणेश उत्सवाला अवघे एक दिवस उरलेला आहे. तुम्ही पाहू शकता गिरगावच्या राजाचं प्रथम दर्शन पार पडलेलं आहे आणि या गिरगावच्या राजाने म्हणजेच अनेक प्रकारे डेकोरेशन देखील करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि ह्या नकाशावरती राजमुद्रा देखील लिहिण्यात आलेली आहे. आणि ह्या नकाशा जे गडकिल्ले आहेत 35 गडकिल्ल्यांवरून ज्या वस्तू म्हणजे कचराकुंडीत ज्या वस्तू असतील किंवा टाकाऊपासून टिकाऊ बनवण्यात आलेल्या आहे त्या त्याच कपड्यांपासून ह्या महाराष्ट्राचा नकाशा देखील तयार करण्यात आलेला आहे. आणि ह्या मंडळाने एक 48 राजमुद्रा वेगवेगळ्या भाषेत देखील तयार केलेल्या आहेत, म्हणजे मराठी असेल, संस्कृत, लोहबोली, कोकणी, धनगरी, घाटो, आगरी, रोमन, वारळी अशा अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये देखील राजमुद्रा दिल्या आल्या. आणि तुम्ही पाहू शकता इथे शिवाजी महाराजांची चित्र देखील रेखाटण्यात आले. रयतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे कोळी बांधवांसोबत आपली नारळी पौर्णिमा साजरी करताना दिसत आहेत. आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांसोबत पाहू शकता शेतकऱ्यांच्या मुलांसोबत देखील छत्रपती शिवाजी महाराज हे शेतात देखील असे फिरताना दिसत आहेत. आणि तिसरं म्हणजे दिवाळीनिमित्त गडकिल्ले जे बनवले जातात प्रत्येक घराघरात गडकिल्ले बनवले जातात तशाच प्रकारे हे छत्रपती शिवाजी महाराज हे गडकिल्ले पाहताना चित्र दिसत आहेत. आणि चौथं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे वारकरी संप्रदायात म्हणजे वारीत सामील देखील झालेले आहेत आणि टाळ वाजवताना हे छत्रपती शिवाजी महाराज दिसण्यात आलेले आहेत इथे पाहू शकता. आणि पाचवं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज हे शेतात पेरणी करताना दिसत आहेत. आणि वरती म्हणजेच दशावतार पाहताना छत्रपती शिवाजी महाराज असे दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे गिरगावच्या राजाच्या मंडळाच्या वतीने माहितीपूर्ण देखावा असा सादर करण्यात आलेला आहे.